नमस्कार, आपण पाहतात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। पाहूया दिवसभराच्या बातम्या। महाराष्ट्रात आता रेड आणि ग्रीन असे दोनच झोन करण्यात आले आहेत। सोलापूर महानगरपालिकेसह राज्यभरातील 10 महापालिका रेड झोन मध्ये आहेत। प्रतिबंधित क्षेत्र वगळता 22 मे पासून काही अटींवरती दुकानं, बाजारपेठा तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्याबाबत शासनानं नियमावली जाहीर केली आहे। तरीही त्या त्या स्थानिक प्राधिकरणाकडे याचे अधिकार राहतील, त्यामुळे सोलापूरकरांना आता शहरासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे काय आदेश काढतात याचीच, तसेच ग्रामीण भागाला सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर कोणते नवे आदेश काढतील याची उत्सुकता लागली आहे। त्यामुळे 22 मे पासून शहर आणि जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहील याबाबत कुतूहल निर्माण झालं आहे। परप्रांतीय मजुरांना सोडण्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकातून लखनऊसाठी आणि पंढरपूर रेल्वे स्थानकातून एक अशा दोन ट्रेन आज सोडण्यात येणार आहेत। त्याद्वारे 2600 परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची सोय प्रशासनानं केली आहे। तसेच झारखंड मधील रांची येथे जाण्यासाठी गुरुवारी सोलापूर रेल्वे स्थानकातून रेल्वे सुटणार असल्याची माहिती समन्वयक अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली। सोलापूर जिल्हा परिषदेला कोरोना प्रतिबंधित औषध खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये 2,54,00,000 निधी दिला आहे। मात्र या निधीतून आजवर कोणतंही औषध खरेदी झालेलं नाही, त्यामुळे जिल्ह्यातील उपकेंद्रात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांची टंचाई जाणवू लागली आहे। याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर ही फाईल काही पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे अडकली असल्याचं कळतं आहे। सर्व केंद्रांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती औषधं खरेदी केले नसल्यामुळे टंचाई जाणवणं खेदाची बाब असल्याचं म्हटलं जात आहे। सोलापुरात सुमारे 2 महिन्याच्या कालखंडानंतर आज मंगळवारी सोलापुरातील शालेय विक्रीची दुकानं उघडण्यात आली। पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार सकाळी 7 ते 2 या वेळेत ही दुकानं सुरू राहणार आहेत। त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर सर्व दुकानं विद्यार्थी व पालकांच्या गर्दीनं फुलून जातात। मात्र सध्या दुकानात विरळ गर्दी दिसून येत आहे। शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला तर पुस्तक व शालेय साहित्य खरेदीसाठी सर्वच दुकानांमध्ये गर्दी होणार आहे। अशा वेळी सोशल डिस्टन्स आणि मास्क बाबत सर्वांनाच दक्षता घ्यावी लागणार आहे। तसेच काही दुकानांसमोर बँका आणि रेशन दुकानाप्रमाणे गर्दी होण्याची शक्यता आहे। अशा वेळी ग्राहकांच्या रांगा लागल्यास त्यांना सावली तसेच पाण्याची व्यवस्था देखील करावी लागणार आहे। कोरोना व्हायरसचा सामना करताना त्याची लागण सोलापूर पोलिसांनाही झाली, मात्र यामध्ये सोलापूर ग्रामीण मधील 3 पोलिसांनी यावरती यशस्वी मात केली आहे। आतापर्यंत सोलापूर ग्रामीण भागातील 9 पोलिसांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे, तर 4 कोरोनाबाधित पोलिसांवरती उपचार सुरू आहेत। तसेच येणाऱ्या काळात सुद्धा कोरोनावर ते मात करतील असा विश्वास अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी व्यक्त केला। दरम्यान कोरोनावर मात करणाऱ्या 3 पोलिसांचं टाळ्या वाजवून कौतुक करण्यात आलं। यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते। 90% खासगी दवाखाने सुरू आहेत असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर हरीश रायचूर यांनी सांगताच, सुरू असलेल्या खासगी दवाखान्यांची यादी प्रसिद्ध करा अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या। शहरातील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, कोरोना कक्षप्रमुख डॉक्टर प्रसाद, IMS डॉक्टर हरीश रायचूर व डॉक्टर सुदीप सारडा, डॉक्टर तोषणीवाल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले उपस्थित होते। खासगी दवाखाने बंद असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवरती ताण येत आहे। आमदारकीची शपथ घेऊन अकलूजला परतलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतला आहे। रेड व ऑरेंज झोन मधून प्रवास करून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करा असा अध्यादेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी काढला आहे। त्या पार्श्वभूमीवर आमदार मोहिते पाटील यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतलं। विधान परिषदेवर बिनविरोध गेलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा सोमवारी मुंबईत आमदारकीचा शपथविधी संपन्न झाला। शपथविधी उरकून आमदार मोहिते पाटील
रात्री आपल्या गावी अकलूज येथे परतले व त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतलं। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं येत्या शुक्रवारी दिनांक 22 मे रोजी आघाडी सरकारच्या कोरोनाच्या अपयशाविरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता भाजपा कार्यकर्ते नागरिक सर्वांनी घराच्या अंगणात तोंडाला काळे मास्क लावून निषेध करावा असं आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी पत्रान्वये केलं आहे। आघाडी सरकार कोरोनाला तोंड देण्यासाठी अपयशी ठरलं असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, त्यामुळे आपण आवाज उठवून एकतेने सामोरं जाणं महत्वाचं आहे। या विरोधातच आघाडी सरकार कोरोनाच्या बाबतीत अपयशी ठरल्यानं कोरोनाच्या अपयशाविरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दिली। माळशिरस तालुक्यातून पालखी सोहळा पंढरपूरला जाऊ देणार नाही याबाबतचं निवेदन शेखर खिलारे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केलं। सदर निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे की अवघ्या जगाच्या डोक्यात सैतानी गोंधळ घालणाऱ्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लाखोंची गर्दी असणाऱ्या या आषाढी वारीला पंढरपूरला घेऊन जाण्याचा घाट वारकरी बांधव घालत आहेत, सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु एरवी वारी गावातून येऊन गेली तर वारीच्या मार्गावर व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे। ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार लोकांना होतात, आजारी पडतात। सध्याच्या काळात महामारीपुढे जगाने गुडघे टेकलेले आहेत। वारीमध्ये एखादा जरी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर थोड्या वेळात वारीच्या मार्गावरील गावांमधून लाखोच्या संख्येनं लोक पॉझिटिव्ह होतील, याचा विचार वारकरी संप्रदायानं करावा असं आवाहन करण्यात आलं। त्यामुळे माळशिरस तालुक्यातून पालखी सोहळे जाऊ देणार नाही असं प्रतिपादन शेखर खिलारे यांनी केलं। कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती, आव्हानं व प्रतिबंधात्मक उपाय, विविध वर्गांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज चर्चा केली। काही अटी शिथिल करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी दररोज ठराविक वेळ निश्चित करून शासनामार्फत आवश्यक सवलतींची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करून दुकानं, कार्यालय व खासगी क्षेत्रातील आस्थापने टप्प्याटप्प्याने उघडली जावीत अशा सूचनाही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली। लॉकडाऊनच्या काही अटी शिथिल करून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणावी लागेल, याकरिता दररोज ठराविक वेळ निश्चित करावा याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या। तर या होत्या दिवसभराच्या बातम्या। ताज्या बातम्यांसाठी पाहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।